थैंक यू डीजे, थैंक यू, मोटा फटका किरण च्या बॅटमन आलाय आणि चेंडू सीमाने शबार षटकार। याही चेंडूला ऑफसाइड या दिशेने खेळलाय, गॅप मध्ये पॉइंट आणि कव्हरच्या मधून चेंडू चाललाय, दोन धाबा या चेंडू वरती पूर्ण करते फलंदाज किरण। किरण आणि करण ही जोडी मैदान वरती सज्ज शिवांश वसईच्या संघाकडे खेळत असताना पहिल्या षटकाचा खेळ चाललाय आणि पहिल्या षटक हाताळण्यासाठी राहुल जो आलाय खेळपट्टीवरती विकेट्स वरती त्याच्या तिसऱ्या चेंडू वरती मोठा फटका षटकार जो आपण बघतोय। धावा सात वरती, माफ करा, नऊ धावा झाल्या आता या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न। दोन शतरक्षक प्रयत्न जरूर केला शॉर्ट फायलिंगच्या शतरक्षकाने, प्रयत्न चुकलाय। ज्या ज्या संघांचा मी उल्लेख केला नामोल्लेख की गेल्या वर्षी कुठले संघ इथे क्वालिफाईन झाले होते टॉप सिक्स मध्ये पोहोचले होते, जसा मी उल्लेख केला गेल्या वर्षीचा विजेता होता रुद्र इलेवन विरार, तो या स्पर्धेबाहेर गेलाय। कोचिवडेचा संघ ही स्पर्धेबाहेर गेलाय, सॅनी स्पोर्ट्सचा संघ नाहीये। मोठा फटका, करण माली ऑन फायर, ऑन टार्गेट, ऑन फायर, षटकार साधा। नक्कीच अनुभव रंजन गोलंदाजी मार्क वरती रंजन सज्ज झालाय, स्ट्राइक एंडला किरण, स्ट्राइक एंडला करण, ही जोडी मैदानावरती पहिल्या षटकामध्ये आल्यात सोळा धावा, सिक्सटीन पहिल्या षटकामध्ये सोळा धावा आल्यात। कव्हर ड्राईव्ह चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता, कव्हरच्या दिशेने चेंडू गेलाय, एक धावे या चेंडू वरती पूर्ण करते फलंदाज किरण। आणि जोडी जर आपण बघितली किरण आणि करणची ही जोडी आहे, स्टार्ट तुम्ही मिळवलेला, स्टार्ट तुम्ही केला या मॅचला, हीच हाच वेग हा स्पीड तुम्हाला पुढे मेंटेन ठेवावा लागणार आहे। करण माली ऑनसाइडच्या दिशेने चेंडूला खेळतोय, फलंदाजीमध्ये क्षेत्ररक्षक आहेत लॉंग लेग रिजन मध्ये, एक धावे या चेंडू वरती पूर्ण करतोय करण। करणच्या बॅटमध्ये आपण एक फटका बघितला आहे, मोठा फटका, तो सहा धावा ज्या होत्या षटकार एक मोठा फटका। तर दुसऱ्या बाजूला किरणच्या नावावरती एक षटकार आहे, धावा झाला दहा फलकावरती, एक पूर्णांक दोन षटकांचा खेळ पूर्ण होताना 18-18। यानंतरचा मॅच होतो, यानंतरचा सामना जो होतोय जो क्वालिफाईंगचा सामना असणार आहे, एक संघ क्वालिफाय होणार आहे। पुन्हा एकदा फ्लिक केलाय चेंडूला, बिझी आहे तो खेळाडू जवळपास, त्या क्षेत्ररक्षकाकडे तीन ते चार वेळा चेंडू गेलाय, लॉंग लेगचा क्षेत्ररक्षक होता त्याच्या दिशेनं तीन ते चार वेळा हा चेंडू गेलाय। धावा झाला दहा फलकावरती 19, पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या। आताचे षटक रंजनने सुरेख हाताळले, गेल्या तीन चेंडूवरती फक्त सिंगल डिजिट आहे, एक एक एक, तीन धावा गेल्या तीन चेंडूवरती इथे खर्च करतोय। स्विंग बॅट स्विंग फार मोठा होता, आपण तो फ्लॅटेड होती डिलेवरी, डावखुरा गोलंदाज रंजन चकवण्यामध्ये यशस्वी होता इथे फलंदाज करण माली यांना, नेताव चेंडूची सांगता होत असताना म्हटलं ना करण आणि किरणच्या जोडीला या रंजननं थोडस रोखून धरले, थांबवून धरले या क्षणाला। स्वीप केलंय चेंडूला, स्वीप स्वीप स्वीप, क्लीन स्वीप, चेंडू गेला डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये, षटकार।
कडे आपण पुन्हा एकदा बघू शकता। स्वीप केले या चेंडूला उजव्याच्या बाहेर जाऊन या चेंडूला ऑन साइडला स्वीप केले हे फलंदाज करण मालेने। या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता पण प्रयत्न चुकलाय, पटला लागला शरीरावरती आदळ आहे। दुसऱ्या षटकाचा खेळ संपलाय, दोन षटकामध्ये धावा आहेत, त्या फलकावरती 25 ऐकूया डीजे आणि येऊया शेवटच्या षटकापर्यंत। प्रत्येक सिक्सर साठी 200 रुपयाच कैश प्राइज आलाय। धावा झाल्यात 25 यानंतरचा सामना नारंगी वर्सेस बीआरसी नवाई, नारंगी ए वर्सेस नवाई या दोन संघादरम्यान यानंतरचा सामना होईल, जो क्वालिफाईंगचा सामना असेल आजच्या या स्पर्धेमधला क्वालिफाईंग होणारा दुसरा संघ तो ठरेल, कारण एक संघ गेलाय पहिल्याच त्या ठिकाणी मॅकडॉलचा संघ। कुठे पर्यंत चेंडू होता या चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू गेलाय तो सरळ शरीरावरती आदळलाय आणि एक धाव लेग बाय स्वरूपात येथे प्राप्त करतोय। अजय हा गोलंदाजी मार्क वरती शेवटचा षटक हाताळण्यासाठी सज्ज, शेवटच्या 5 चेंडूचा खेळ शिल्लक। करण माली बॅट स्विंग मोठा होता, चेंडू वर गेलाय, स्वतः अजय आला चेंडूच्या खाली गडीबात, करण मालीच्या रूपाने लागलाय पहिला आणि मोठा धक्का लागलाय, कारण करण माली ज्या पद्धतीने खेळत होते त्याने रोखलं फार महत्वाचं होतं, विकेट आलाय संगीत येऊ द्या। मोठा धक्का लागला, करणे धावा केल्या 13, 7 चेंडूचा त्याने 8 चेंडूचा केला होता त्याने सामना, 13 वरती हा परतला करण माळी, पण स्टार्ट मिळवून दिलाय, सुरुवात करून दिलाय, इथून 4 चेंडूचा केला, राहिला शिल्लक नवीन फलंदाज चिन्मय, चिन्मय घरात गेल्या आता नवीन फलंदाज, हाही कलमगावचा खेळाडू आहे, चिन्मय घरात स्ट्राईक एंडला जातोय। तर अजय आहे फलंदाजी मार्क वरती शेवटचा 4 चेंडूचा खेळा, इथून 4 चेंडू मध्ये 8 ते 10 धावा फार महत्वाच्या ठरतील, 35+ धावा फार महत्वाच्या ठरू शकतील या सामन्यामध्ये। गोलंदाज सज्ज, कोलवटा पॅच चेंडू होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न चेंडू, तो ते थोडीशी चूक होते, लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाने चूक होते, जिथे एक धाव होती तिथे आल्या त्या दोन धावा, चिन्मयकडे आला स्ट्राईक, चिन्मयने पहिल्या चेंडूवरती केल्या 2 धावा, 2.3 षटकांचा खेळ आतापर्यंत झालाय आणि धावा आहेत त्या 28-28, 2 चेंडूचा खेळ, 3 चेंडूचा खेळ राहिला शिल्लक या शेवटच्या षटकात। टॉस बघणार आहोत त्यानंतर आपण, 3 चेंडूचा खेळ शिल्लक, टॉप एट लागला, टॉप एट लागला, स्वतः यष्टी रक्षक चेंडूच्या खाली आले आहेत, गडी बा चिन्मयला परतावा लागणार आहे, चिन्मयच्या रूपाने दुसरा गडी, दुसरा विकेट आणि दुसरा धक्का बसलाय तो फलंदाजी करणारा सिवांस वसईच्या संघाला। परतला 2 वरती
कशा पद्धति ने चिन्मय बाद रिप्ले मध्य अपन बगतो ऑफ स्टंपर चेंडू होता या चेंडूला लेग साइड च्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला टॉप एज लागला आणि गरी बाद झाला न्यू बॅट्समन फलंदाज नंदन नवीन फलंदाज गेल्यात खेळपट्टीच्या दिशेने नंदन दोन चेंडूचा खेळ आला आणि अजयने काय केलं माहिती का धावाने तर ब्रेक लावलाच पण दोन विकेट्स असे प्राप्त केलेत करण चिन्मय खास करून करण मालीचा तो विकेट्स फार महत्त्वाचा होता त्याच्यानंतर जे तो ब्रेक लावलाय ना तो खरोखरच आपल्या संघासाठी फायदेशीर ठरतो शेवटच्या दोन चेंडूचा खेळ शिल्लक खोटा पेदा चेंडू होता या चेंडूला फुलकण्याचा प्रयत्न अलॉंग द ग्राउंड मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेला राहुल पाटील आलाय का तिथे एक धाव या चेंडू होती पूर्ण 29-29 शेवटच्या चेंडूचा खेळ आहे शिल्लक सामना सुरू आहे शिवाज वसई आणि शिवाज स्पोर्ट्स चॅलेंजर या दोन संघादरम्यान आहे हा सामना सुरू हा तोच संघ आहे ज्या संघामध्ये प्रथमेश ठाकरे खेळले होते केतन मात्रे खेळले होते आज त्यांची अनुपस्थिती जाणवते शिवाज स्पोर्ट्स चॅलेंजरच्या संघाला शेवटचा चेंडू वन लास्ट बॉल टू गो डान्सिंग डाऊन द विकेट मोठा फटका आलाय इनिंगच्या शेवटच्या चेंडूवरती षटकार आलाय सहा धावा आणि सहा धावाने धाव फलक जाऊन पोहोचला 35-35 36 चा आव्हान आहे ते 36 चा आव्हान कसं पार करणार शिवांस चॅलेंजर आपण डगआउट समोर या शिवांस चॅलेंजर तर वारंवार एकच सूचना सर्वांना करावी लागते या गोष्टीकडे आपण लक्ष द्या टॉस सुद्धा घेण्यात येते एक धुंद ऐकूया एक गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने येऊया आव्हान आहे मॅच समरी जरी बघितले तर शेवटच्या चेंडूवरती षटकार आला आम्हाला स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये प्रफुल आहेत प्रफुल सळुंकर आमच्या जोडीनं आणि प्रफुल स्कोरिंगचं वैशिष्ट्य आहे बरोबर फायनल डेच्या दिवशी प्रफुल असतो बरोबर फायनल डे असली आपल्या स्पर्धेचा कारण बाकीच्या दिवशी ऑफिस असतं आणि जितका वेळ या स्कोरिंग करता देता येईल प्रफुल नेहमीच देत आलाय आणि प्रफुल आहे आता स्कोरिंग वरती जहीरभाई आमच्याशी पुन्हा एकदा जोडले जातील आव्हान 36 आहे ते 36 आव्हान पार करणार का शिवान स्पोर्ट्स चॅलेंजरचा संघ की शेवटच्या चेंडूवरती जो षटकार आला शिवांस वसईसाठी त्याचा प्रभाव जाणवतो सलामीची जोडी सलाम मैदानाच्या दिशेने चला सलामीची जोडी ओपनिंग पेर्स जायचंय बॅटिंगसाठी तोपर्यंत ऐकूया एक संगीत डीजे वाले बाबू
पुन्हा एकदा सुपर सिक्सच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करणार झहीर भाई। सही का तुम्हारे मगले सजी अपने खिलाफ सुबह मुकाबला राहुल के पहले गेंद छीमे गलत क्या थी बच्चीन गिनती वाइड वॉकर मगर लाजवाब अपने ग्वाल अरसू में गेंद को रोकने में कामयाब होते हुए नया डॉट चुनाती इस मैदान पर बड़ा मुकाबला है। दोनों टीमों की बात की जाए तो शिवानसपुर वसई शिवानसपुर चैलेंजर लाजवाब और आपने सही कहा जिन्होंने आखिरी जो मुकाबला खेला था ना कॉम्पीट टीम के लिए एक लाजवाब मुकाबला हमने देखा था मगर प्रथमेश ठाकरे थे वहां पर केतन थे मगर अब ये वहां पर बल्लेबाज है राहुल उनको कर निकालना होगा। अगली गेंद खेलेंगे तैयार राहुल आउटसाइड पर गेंद हवा में खिलाड़ी आए वहां का दर्शक बनकर रह जाएंगे यहां पर गेंद सी मारेगा के बाहर राहुल के नाम से आता है 35 कमांड दीजिए। राहुल स्टार्ट के फ्लाइंग स्टार्ट आला है दोन षटकार दोन षटकार पहिल्या चेंडू वरती आपण बघितलं होतं तो थोडस जखडून ठेवलं होतं तो फलंदाजाला त्याच्यानंतर बघा काय घुटना टेक तमाशा देख या पद्धतीने फटका खेळलाय राहुलनं चेंडू गेला सीमारेषा पार जसं जय भाई तुम्ही उल्लेख केला या संघामधनच प्रथमेश खेळले होते प्रथमेश ठाकरे केतन मात्रे आज नाही आहेत आतापर्यंत आपण बघतोय कारण त्यांची अनुपस्थिती जाणवणार नाहीये ही काळजी राहुल घेतोय दोन बॅक टू बॅक षटकार आले आहेत नंबर वन षटकार नंबर टू षटकार ऑफसाइडच्या दिशेने ड्राइव्ह करतो कवर ड्राइव्ह करतो चेंडू एक्स्ट्रा कवरेजर मध्ये आहे क्षेत्ररक्षक तिथे एक धावे चेंडू वरती सेन्सेबल क्रिकेट माहिती आहे 36 चा पाठलाग करतो दोन षटकार आले आहेत 12 च्या सरसरीने तुम्हाला पुढे जायचं आहे मग सेन्सेबल क्रिकेट ही खेळणं गरजेचं आहे तर सेन्सेबल क्रिकेट खेळतोय राहुल धावा झाल्या त्या चार चेंडूचा खेळ झालाय 13 राहुल इस मैदान पर शान स्ट्राइक पर अगली गेम खेलने तैयार आउटसाइड खेलना चाहते थे बैट का एक जगह गेंद विकेट के पास ही मंडराती हुई थर्ड गेम पांच गेंदों का खेल मैदान पर होता हुआ रन संख्या बनती हुई इस मैदान पर बात की जाए तो 13 और 12 के रेट से चला था उस मैदान पर शुरुआत अच्छी हुई है तो कह रहा मगर सर जी मगर इस आने वाली गेंद पर एक या दो रन आएंगे मैच में बनाने का मौका मिल जाएगा आप क्या कहना चाहेंगे। हाँ दोनों बाजू ने प्रयत्न करना मन मटल ना सिवान स्पोर्ट्स चैलेंजर सुपर सिक्स या दिशे ने जाना कि या मैच मधे सुधा उलटफेर करना सिवान वसई कलमगावचे खेळाडू आहेत बरोबर बऱ्याच आपण बघतोय या टीम मध्ये खेळताना सिवान वसईच्या टीम मध्ये कलमगावचे खेळाडू खेळताना बघतोय ऑफसाइड दिशेने चेंडूला खेळला कवरच्या दिशेने जेल सुटलाय सोप्पा असा जेल डोक्यावरती हात त्याच करता गेलेत हे काय घडलंय काय झालंय सोप्पा जेल होता कवरच्या दिशेनं हा जेल सुटलाय धावा झाला पहिल्या षटकाचा खेळ संपलाय धावा 14 आपण एक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा बघतोय ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न होता थोडस उचली होती चेंडू हवेत खेळला गेला होता आणि कव्हरला साधा सोप्पा झेल सुटलाय मॅच ऑन आहे अजून ऑन होणार होती पण जाऊया पुन्हा एकदा डीजे कडे आणि येऊया 12 चेंडू आणि 22 धावांच्या खेळामध्ये यांचा खूप सामने आपल्याकडे बॅलन्सिंग आहे मित्रांनो नक्की शिवांग वसई टीम आपल्याला विनंती करते एक लाजवाब मुकाबला और वापस कवर के खिलाड़ी के हाथों से एक कैच छूटा है ये मैच छूटा है आने वाला वक्त कहलाएगा दोस्तों कैच विन द मैचेस मगर कैच ऑस्ट्रेलिया स्टैंड में लेने गए और वापस गलतियां होती हुई वो गलती कितनी महंगी साबित होगी शिवांग टीम वसई टीम के तो क्या मंगलेश्वर जी क्या कहना चाहेंगे ना प्रत्येक एक एक धाव एक एक जैसा चंडू महत्वाचा असतो तसा प्रत्येक कैच सुद्धा या स्मॉल वर्जन मध्ये छोट्या क्रिकेट जसे विजय पाटील नेहमी म्हणतात ना छोटे क्रिकेट के लिए सब कुछ जरूरी आहे छोट्या क्रिकेटसाठी फार महत्वाचा धाव वाचवलेली धाव केलेल्या धावा टिपलेल्या झेल घेतलेले विकेट्स या सर्व काही महत्वाचे असतात
इतन 12 चेंडू बावी धावांची गरज आहे। स्ट्राइक एंड लाइफ फलंदाज निकेतन गोलंदाजी मार्क वरती अमित उजव्या एसटीच्या बराच बाहेर जाणारा हा चेंडू होता आणि त्याही चेंडूवरती अटेम्प्ट केला होता, अटेम्प्ट केला गेला होता। तर निकेतन एक स्क्वेअर असा चेंडू हाताळलाय, धावा झाल्या त्या 15। यानंतरचा मॅच होतोय एनसीसी नारंगी वर्सेस वीआरसीसी नवाई। सेगा तो मांगर सजी इस मैदान पर एक बड़ा मुकाबला इसके बाद हमें देखने मिलेगा। लेकिन अगली गेंद खेले तैयार शॉट गेंद बैक फुट पर जगह पर कवर के रीजन पर जब लाज हुआ फील्डिंग मगर एक रन रोकने में नाकाम रहेंगे खिलाड़ी। इस एक रन के साथ स्कोर में बढ़ती स्कोर जा पहुंचता हुआ 16 रनों पर बिना कोई नुकसान के इश्वान स्पोर्ट्स चैलेंजर टीम का एक 14 गेंदे 20 रनों की दरकार। मुकाबला जीतने के लिए 36 रनों का लक्ष्य रखा था इश्वान वसई टीम ने। इस मैदान पर अभी तक बात की जाए तो पहली गेंद का खेल होता हुआ दूसरी ओवर इस मैदान पर अमित अपनी टीम के लिए फेंकते हुए नजर आएंगे। अगली गेंद राहुल के लिए बैक टू बैक दो सिक्सर देके अगली गेंद राहुल के लिए आती हुई फिर से दिशा गेंद ऑफ स्टंप के बाहर। अगर ये गेंदबाजी होगी तो मैच से दूर जाना पड़ेगा दोस्तों शिवानपुर टीम वसई टीम के लिए। एक गेंदबाजी का नजारा पेश करना होगा। आपने बेहतरीन बल्लेबाजी की मगर गेंदबाजी में ऐसी गेंदबाजी होगी तो ये टूर्नामेंट के लिए आपको एक साल इंतजार करना पड़ेगा। तुम्हारे साथ क्या कहना चाहेंगे आप? नक्की सर ये बात आज करता था ये लड़ाई चालू है। एक वर्ष पुनः एकदा आपल्याला वाट पाहावी लागणार ज्या स्पर्धेची वाट आपण अगोदरच पाहत होता। इनसाइड एज लागलाय चांगले क्षेत्ररक्षण पाठीमागे आपण बघतो रॉक आहेत पाठीमागे हातामध्ये चेंडू गेलाय निर्धाव चेंडूची सांगता होत असताना आणि स्पर्धेची वाट प्रत्येकाने बघितलेली आहे। या स्पर्धेपण येण्याची वाट प्रत्येकाने पाहिली आहे। ज्यांना संधी मिळाली आहे त्यांनी त्या संधीचं सोनंही केलंय। आपला खेळ दाखवलेला आहे आणि या प्लॅटफॉर्म वरती आपण परफॉर्म करू शकतो हेही दाखवून दिलंय। सेकंड को मागे सजी अगली गेंद अमित किस मैदान पर राहुल के लाती भी शॉर्ट गेंद ऑन साइड खेलना चाहते थे मगर आउटस्टंप के बाहर गेंद वाइड का इशारा आता हुआ ये खराब गेंदबाजी का नजारा पेश होता हुआ। एक एक गेंद के लिए आपको लड़ना पड़ेगा, एक एक रन के लिए लड़ना पड़ेगा मगर ऐसी गेंदबाजी होगी तो इस मैदान से दूर भी जाना पड़ेगा। इस मैदान पर तुकान सजी क्या कहना चाहिए कि अमित को आउटस्टंप गेंदबाजी करनी चाहिए। गेंद थोड़ी उछाल ले रही है मगर आउटस्टंप की थोड़ी सी बार। अमित सर जर गोलंदाजी विचार करा झाला तर असं नाही की त्याच्याकडे गोलंदाजी नाहीये किंवा गोलंदाजाचा विविधता नाहीये। फक्त त्याने विचार करायचा की काय मला हाताळायचंय या क्षणाला। पुन्हा एकदा वाईड चेंडूचा इशारा का तर तो जो वाईड आहे तो वाईडच आहे। रॉक आपण पहिला सामना खेळतात जो वाईड आहे तोच वाईड आहे याचा उल्लेख आम्ही वारंवार यासाठी करतोय कारण शफल होणं शफल केलं मध्ये आला नाही जो वाईड लाईन आहे तोच वाईड लाईन आहे। त्याच्या बाहेर गेलेला चेंडू त्याच्या वर्ण गेलेला चेंडू आपण इथे आहेत दर्शवतात वाईट चेंडूचा इशारा। 19 वरती पोहोचलाय संघ। या षटकामध्ये आल्या 4 वाईड 4 अवांतर धावा आल्यात आणि अमितचा आपण विचार करतो ना एक मनामध्ये अजून एक आहे विचार मी चर्चा जरूर करेल तो विचार मी जरूर करणार होतो की काय तो हा चेंडू केला षटकार त्याच्यानंतर ते चर्चेला येतोय। सीमार शपार षटकार हा चेंडू बघा उजव्याच्या बराच बाहेर बरोबर व्हाईट क्रीजच्या दिशेने जाऊन राहुल हा ठोकलाय षटकार। तो झेल जो सुटलाय का तोच अमितच्या डोक्यामध्ये जास्त फिरतोय। तिथून बाहेर यायला हवं तिथून आपण बाहेर यायला हवं आणि त्याच्यानंतर विचार करायला हवा मी ऍज अ गोलंदाज या मॅच मध्ये कमबॅक करतो। धावा 25 चेंडू झाले ते 3 चेंडूचा खेळ अजून शिल्लक धावा आहे त्या 25। अमित समोरच्या दिशेने चेंडू खेळले झेल होते का कारण माझे प्रयत्न सुरेख होता करणचा प्रयत्न सुरेख होता जरी आता चेंडू निसटला प्रयत्न नक्कीच चांगला केला होता करण बघा कशा पद्धतीने हा प्रयत्न केला गेला होता। हा चेंडू उजव्याच्या बराच बाहेर जाणारा आपण तो ट्रॅक करून समोरच्या दिशेने खेळला होता आणि करण अटेम केला होता चांगला अटेम चेंडू त्याच्या हातात निसटलाय एक धाव झेर भाई बल्लेबाजों के द्वारा 20।
8 रनों पर। अब मुकाबला जीतने के लिए 8 रनों की दरकार तो हम अगले सचिव इस मैदान पर गेंद की बात की जाए तो 7 रन बनाने हैं 8। आप क्या कहना चाहेंगे? 7 चेंडू 8 धावन की आवश्यकता है। या षटका मध्ये जे एक्स्ट्रा रन आले त्याच्यानंतर एक षटकार आला तो धावा त्या वाढला गेला, 4 एक्स्ट्रा त्याच्यानंतर एक षटकार, 10-12 धावा तर अशाच पूर्ण झाल्या। 7 चेंडू 8 धावांची आवश्यकता। मिस टाइम झालाय आता सर्वात जास्त सुटकेचा निश्वास सोडला असेल तर अमित नगर जेल सुटला होता तो त्यांच्या डोक्यामध्ये भरपूर चाललं होतं। शेवटचे आपण बघतो चेंडूवरती आला विकेट्स घडी आलाय। आता 6 चेंडूचा खेळ राहिलाय, 8 धावांची गरज आहे। तोपर्यंत जाऊया डीजे वाला एक संगीत ऐकूया आणि येऊया पुन्हा एकदा। या टीम मध्ये खेळले होते प्रथमेश, या टीम मध्ये खेळ 6-8 चा सामना आहे, 6-8 चा सामना आहे आणि मध्ये एक ब्रेक आला होता, या ब्रेक मध्ये गेला वेळ, वाजल्यात गाणी, बदलेल का मॅच ची कहाणी। सही का तुम्हारा मगले सजी इस मैदान पर वक्त थोड़ा सा गया है मगर किसके लिए अच्छा और किसके लिए बुरा, आने वाला वक्त कल आएगा, इस मैदान पर लड़ना होगा। गेंदबाजी पर गेंदबाज तैयार होते हुए 6 गेंदे 8 रनों की दरकार, 8 रन 6 गेंदे, ये समीकरण हमारे आंखों के सामने है। शिवान स्पोर्ट चैलेंजर या शिवान स्पोर्ट वसई इस मुकाबले को जीत कर आगे जाएगी। बैटर नेम करण प्रज्वल है गेंदबाजी करने के लिए, बड़ी जवाबदारी दी है कप्तान ने। 6 गेंदे 8 रनों की दरकार, राहुल स्ट्राइक पर, स्ट्राइक पर गेंद लहर खेल दिया, गेंद लंबा था, गेंद को फील किया जाएगा और एक यहां पर क्या होता हुआ, ये प्रज्वल ने क्या कर दिया दोस्तों, यहां पर विकेट गिर सकता था मगर गेंद बाकी नहीं होती तो थल मन मानी ना फाइनल के क्षेत्र में देखने को मिल जाती। सुकान सजी क्या कहना चाहेंगे? बिल्कुल बिल्कुल ऐसा हो रहा है, मनो में मटला ना मजे थोड़ा गेला था, वे वाजली होती गाणी, आता बदलने मैच की कहानी। क्रिकेट के परिभाषा को अपने समझना था, क्रिकेट की परिभाषा को अगर आप नहीं समझे तो क्रिकेट तो अपना खेल दिखाई गई मधे वेळ गेलाय, जो वेळ गेलाय त्याच्याने सिच्युएशन थोड़ा सा बदललाय म्हटलं ना, वेळ गेलाय सिच्युएशन बदललाय, मैच बदलणार का ते ही बघणं फार गरजेचं आहे। बदललाय खेळ, बदललाय खेळाने रंग, बदललाय खेळणे का ढंग बदला आहे, खेल का मिजाज भी बदला है। सही का तुम्हारा मगर सर जी, 4 गेंदे इस मैदान पर, 7 रनों की दरकार है। दिल शाम के दो पिक्चर ऑन है, टीवी ऑन कर लीजिए, ये शाम के वक्त में ये मुकाबले हमने देखे हैं, वो पहला दिन हो, दूसरा हो, तीसरा हो, चौथा हो, पांचवा हो, छठा हो, और तुकार सर जी आज 7वां दिन भी वो खेल हमें देखने को मिलता हुआ। बिल्कुल बिल्कुल 7वां दिवस है आज का, याज करता मटल होता हम आमचे प्रशांत जी मटले ना कि गेंद और बल्ले के बीच छिड़ी है जंग, चढ़ा है क्रिकेट का रंग, रंग में अगर भंग होगा हो क्या होगा। 4 चेंडू 7 धावांची आवश्यकता है, 4 चेंडू 7 धावा या क्षणाला फार महत्त्वाचे षटक आता तो प्रज्वल उलटा चेंडू ऑफसाइड च्या दिशेने ड्राइव केला पण यश आलाय, यश वेगाने आलाय चेंडू वरती, सुंदर क्षेत्ररक्षण यश ने केलाय। आता 3-6 आणि खर्रा हा सामना पहा, हा सामना रंगलेला पहा, 3-6 क्या मुकाबला होता है तुकाराम सर जी, वाकई में पैसा वसूल मुकाबला। 3 चेंडू 6 धावा 3 चेंडू, धोनी संगल आदि शुभेच्छा दोनों टीमों को अधिक अधिक बताया। प्रज्वल की अधिक गेंद राहुल के लिए आती हुई, फोटोस गेंद, ये खराब गेंद थी, राहुल ने कहा ऐसी गेंद होगी तो सी मारेगा, राहुल विद शॉट और यह पर शिवान स्पोर्ट चैलेंजर इस मुकाबले को जीत कर आगे पड़ा होती हुई। हाथ लगा शिवान और वसई टीम अपने बेहतरीन खेल खेला, इस टूर्नामेंट में हिस्सा लिया, आपका बहुत बहुत शुक्रिया। सुनते हैं डीजे, फिर आएंगे नेक्स्ट मुकाबले की तरफ।